विश्वकालीन वाघनख साताऱ्यात दाखल झाली आहे. 3 वर्षांसाठी ही वाघनख भारतामध्ये आहेत, तर वाघनखांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. राज्यातील 4 संग्रहालयांमध्ये प्रदर्शनासाठी ही वाघनख ठेवली जाणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, तर नागपूरमधील सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनख ठेवली जाणार आहे. सध्या साताऱ्यामध्ये ही वाघनख दाखल झाली आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात कुठे कुठे ही वाघनख ठेवली जाणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या ठिकाणी ठेवली जातील. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या ठिकाणी सुद्धा वाघनख ठेवली जाणार आहे. तर नागपूरमधील सेंट्रल म्युझियम इथंही ही वाघनख ठेवली जाणार आहे. 3 वर्षांसाठी वाघनख भारतात आहे, त्यामध्ये कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस इथंही ही वाघनख ठेवली जातील. तर दिल्ली शासकीय वस्तू संग्रहालयामध्ये सुद्धा वाघनख ठेवली जाणार आहेत. या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये वाघनख नेमकी कुठे कुठे ठेवली जात आहेत ते आपण बघतोय. आणि मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या ठिकाणी ही वाघनख ठेवली जाणार आहे. त्यामुळं ही वाघनख तुम्ही त्या त्या ठिकाणी त्या त्या म्युझियममध्ये जाऊन बघू शकता. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.